चलो सोलापूर, चलो सोलापूर, चलो सोलापूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए मिशन 2019 सोलापूर जिल्हा मेळावा, उद्घाटक माननीय नामदार विजय कुमार देशमुख, पालकमंत्री सोलापूर। जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष माननीय अजितभाऊ गायकवाड, सोलापूर जिल्हा आरपीआय ए कार्याध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक माननीय अशोक नाना सरोदे, जिल्हा अध्यक्ष सोलापूर जिल्हा आरपीआय ए तथा गटनेते पंचायत समिती मोहोळ, प्रमुख पाहुणे माननीय विजयराज डोंगरे साहेब, सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद सोलापूर, माननीय रवी बॉस गायकवाड नगरसेवक सोलापूर महानगरपालिका, माननीय वंदनाताई गायकवाड नगरसेविका सोलापूर महानगरपालिका, माननीय नारायण बनसोडे नगरसेवक सोलापूर महानगरपालिका, माननीय बाळासाहेब दाहिजे सदस्य जिल्हा परिषद सोलापूर, 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर आंबेडकर चौक सोलापूर। चलो सोलापूर, चलो सोलापूर, चलो सोलापूर। महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांचे निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आले। महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वत्र त्यांच्या शिकवणीचे स्मरण करून आदरांजली वाहिली जात असताना उत्तर प्रदेशातील अलीगड येथे 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंदू महासभेच्या राष्ट्रीय चिटणीस पूजा पांडे यांनी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला 3 गोळ्या मारून त्यांची प्रतिकात्मक हत्या करून शौर्य दिवस पाळण्यामुळे त्यांचे निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी 4 हुतात्मा पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। या दरम्यान काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक विनोद भोसले, अंबादास करंगुळे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली। आरएसएसचे कार्यकर्ते अलीगडमध्ये महात्मा गांधींना असं बंदुकीच्या गोळ्या घालून रक्त निघण्याच्या असं प्रकार काही अलीगडमध्ये घडलेला होता, त्याच्या निषेधात आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने व सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने त्याच्या निषेधात आज आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे। ज्या आरएसएस कार्यकर्त्यांनी हा कार्य केलेला आहे त्यांना त्यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा आणि त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्वांची विनंती आहे। वतीनं व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं 30 जानेवारी 2019 रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या फोटोला गोळी घालून त्यांची प्रतिमा मलिन व त्यांच्या फोटोची विटंबना करण्याचं या ठिकाणी काम केलं आहे। ज्या राष्ट्रपित्यामुळं या ठिकाणी स्वतंत्र भारताला मिळालं त्या महात्म्याचे विचार कुठेतरी या ठिकाणी नित्राम गोडसेंच्या या ठिकाणी अवलादींनी या ठिकाणी पुसून टाकण्याचं या ठिकाणी काम करत आहेत। मला खेदानं एवढंच म्हणावंसं वाटेल की या ठिकाणी गांधी हम शर्मिंदा है अभी भी तुम्हारे कातिल यहाँ पे जिंदा है असं या ठिकाणी म्हणावं लागेल आणि त्याचाच एक निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे। आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांच्यावर कडक अशी कारवाई या ठिकाणी होत आहे। अशा प्रवृत्ती या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून आपल्याला का दिसत आहे, त्याचं कारण आहे की नाव घ्यायचं रामाचं आणि विचार मात्र नथुरामाचे अशा प्रकारचं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असल्यामुळं अशा प्रवृत्ती या ठिकाणी वाढत आहेत, त्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो। सोलापूर शहर युवकांच्या वतीने आज जे राष्ट्रपिता महात्मा गांधींवर जे अलीगडमध्ये घटना घडली, जे ज्या राष्ट्रपितांनी आपल्या भारत देशासाठी बलिदान दिले त्या बलिदान देणाऱ्या व्यक्तीला असं जर होत असेल तर ह्या भारत देशात हिटलरशाहीचा पुन्हा एकदा सिद्ध झाला की मोदी सरकार हा हिटलरशाहीचा आरएसएस हा त्यांचा छुप्पा अजेंडा आहे। भाजपच्या पाठीमा फक्त आरएसएसचं संघटना आहे म्हणून भाजपचा आज पंतप्रधानचा कुठं ना कुठं त्याच्यात समावेश असल्यामुळे आम्हाला दिसतो। म्हणून मी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो व महात्मा गांधींना पुन्हा एकदा आम्हाला मनासनं घोषणा देऊन हम सब महात्मा गांधी आहे बोली चलाने तो हम पे चलाओ व महात्मा गांधींच्या विचारात चालू शकत नाही म्हणून त्यांच्या विचाराचा मी निषेध करतो। यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।